दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आज निंबर्गी येथे गंगाधर बिराजदार मित्र परिवाराच्या वतीने शालेय गरजू मुलांना मोफत 12 सायकलिंगचे वाटप व रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंदिर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. निंबर्गीचे माजी पोलीस पाटील शंकरराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक गंगाधर बिराजदार ढवळे, पोलीस उपनिरीक्षक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे, माजी उपसरपंच अरुणकुमार बिराजदार, निंबर्गी उपसरपंच पीर साहेब हवालदार, विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब उदाणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बिराजदार पाटील, ज्येष्ठ नेते जगदेव ककमारे, प्रगतशील शेतकरी अप्पू पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष कल्याणी शिरगोंडे, शालेय समितीचे माजी अध्यक्ष इरेशा कोळी, विकास बिराजदार, महेश करळे, दीपक धारेराव, माजी उपसरपंच महादेव फुलारी, अप्पासाहेब खुणे, जगदेव स्वड्डी, अप्पासाहेब परीट, मोनप्पा सुतार, नागेश स्वामी, दिनेश भालेकर, अभिजित खुणे, अनिल सुतार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. रक्ताचा पुरवठा करतो, रक्त कमी पडलं की सगळ्यांना माहिती आहे रक्त कुठे मिळत आणि वेळेत त्याचा आपण पुरवठा रक्तपेढीचे अधिकारीही आम्हाला नेहमी सहकार करतात, त्यामुळे आम्ही आवर्जून एक सामाजिक कार्य म्हणून माने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून रक्तदान शिबिराचं आयोजन